नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सगळे? सगळे मजेत आहात ना? हसत खिरत राहा आणि फिरत राहा. सो मित्रांनो, आता गणपती बाप्पा अवघ्या काही दिवसांवरती आले आहेत. सो आता यासाठी आपले कोकणातले बरेचसे चाकरमणी मित्रांनो आता परत आपल्या गावी गणपती बाप्पासाठी येणार आहेत. सो येताना मित्रांनो, NH66 ला भरपूर लोक देवरुख साखरपा हा मार्ग घेणार आहेत, किंबहुना ज्यांनी तो मार्ग घेतला नाही त्यांना तो रस्ता कसा आहे हा पाहायचा असेल. सो त्यासाठीच मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहोत 4K व्हिडिओ देवरुख साखरपा मार्गचा. सो आजची जर्नी मित्रांनो ही मी स्टार्ट करत आहे ओनी इकडनं. मी संगमेश्वरला जाणार आहे मित्रांनो, आणि हातचा आज जो आपला हा रस्ता आहे हाच रस्ता पुढे आपल्याला कोल्हापूरला जातो. अनुस्पुरा घाटला आपल्याला जायचं असेल तर आपल्याला हाच मार्ग घ्यायचा असतो. पण आपण अनुस्पुरा मार्गला न जाता आपण एक लेफ्ट टर्न घेणार आहे, जिकडनं आपण पुढे देवरुखला टर्न घेणार आहे. सो या मार्गावर मित्रांनो आपण जर पहिल्यांदा येत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला गुगल मॅपवरच भरोसा करायचा आहे. आणि इथे बऱ्यापैकी लँडमार्किंग वगैरे दिले आहेत रस्त्यावरती, म्हणजे थोडेसे गावातनं टर्न्स वगैरे आहेत, तिथे आपल्याला टर्निंगची वगैरे पुरेशी माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. आणि मुख्य म्हणजे मित्रांनो इथे पेट्रोल पंपही आहे या भागामध्ये, त्यामुळे त्याचंही याचं काही टेन्शन नाही आहे. सो चला तर मग आता हा व्हिडिओ स्टार्ट करूया आणि आपण ओणी ते संगमेश्वर हा तुम्हाला पोडके अनुभव आता व्हिडिओ आपण मस्त अनुभवूया. लेट्स गो.
इथे आता मित्रांनो ह्या भागामध्ये आपल्याला NH 166 म्हणजे वरण कोल्हापूर वरण खालती रत्नागिरीला एक एक्सप्रेस हायवेचं काम चालू आहे. मित्रांनो त्या एक्सप्रेस हायवेचं एका फ्लायओव्हरचं काम आपल्याला या पट्ट्यामध्ये बघायला भेटत आहे. सो उणी ते संगमेश्वर मित्रांनो ह्या जर आपण एका तासाचा प्रवास धरला तर त्या एका तासामध्ये फक्त एक 15 ते 20 मिनिटाचा मित्रांनो अराउंड रस्त्याचा पॅच आहे तो थोडासा खराब आहे जिथे हा फ्लायओव्हर वगैरेचं काम चालू आहे किंवा जिथे मध्येच तो हायवे चालू होतो. बाकी पूर्ण रस्ता मित्रांनो हा खरंच खूप सही आहे. सिंगल लेन असला तरी तेवढी फारशी ट्राफिक नसते आणि एकंदरीत रस्त्याचा दर्जा प्रामुख्याने मित्रांनो हा खूप सही आहे. आपली जर्नी कंटिन्यू ठेवूया.
तो मित्रांनो, हेच ते वळण आहे जिकडनं आता आपण डावीकडे वळणार आहोत आणि पुढे आपण आता साखरपा या मार्गाला कनेक्ट करणार आहोत. तो मित्रांनो, हा सरळ जो रोड पुढे गेला हा आपला कोल्हापूर NH 166 आहे. या रस्त्याची सध्या चाळणाचा अंडर कन्स्ट्रक्शन रस्ता आतापुरती आपण याला म्हणू शकतो आणि होपफुली NH 66 सारखा हा रस्ता 10-11 वर्ष न घेऊ असो. सो आता इकडनं मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की इकडनं आता आपल्याला एक लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. तिकडनं आपण पुढे कनेक्ट करणार आहोत साखरपावाल्या मार्गला आणि तिकडनं पुढे आपण जाणार आहोत संगमेश्वरला. सो हे टर्न मित्रांनो थोडंसं गुगल मॅपवरती आपण थोडंसं अवलंबून राहा आणि थोडंसं इथे लँडमार्किंगचं आहे वगैरे ते थोडं बघा, कारण साखरपावाला या आतल्या रोडला मित्रांनो थोडेशा आतल्या आतल्या टर्निंग्स म्हणजे घाटातले टर्निंग्स हे थोडेसे जास्त आहेत. सो आता आपली जर्नी कंटिन्यू करूया. Thank you.
सो मित्रांनो, फायनली आपण संगमेश्वरच्या बाजारात आलेलो आहोत. आणि जर येताना माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तो उजवीकडे बस स्टँड आहे. त्या बस स्टँड मध्ये माझी गाडी चुकून मी घातली होती. माझी पहिलीच वेळ होती संगमेश्वर देवळी मार्ग करायची. सो मित्रांनो, गणपतीसाठी जर कोकणात आपण येत असाल तर संगमेश्वर ते राजापूर हा रस्ता आहे आणि खरंच थोडासा खराब आहे. तर त्या बदल्यात मित्रांनो आपण हा घाट मार्ग घेऊ शकतो. जर हा घाट मार्ग मित्रांनो आपण रात्रीच्या वेळेस जर आपण घेत असाल तर थोडीशी काळजी घ्या, कारण वळणं वगैरे थोडेसे म्हणतात ना हेअरपिन बेंड्स वगैरे आहेत. सो रात्रीच्या वेळेस जर हा मार्ग घेत असाल तर थोडंसं सावधपूर्वक ड्राईव्ह करा. बाकी रस्ता खरंच खूप छान आहे. मध्ये मध्ये गावं वगैरे आहेत. सो आपल्याला थोडंसं एक होतं स्नॅक्स वगैरे आणि मध्ये पेट्रोल पंपही आहे. सो ती सगळी सोय मित्रांनो इथे आपल्याला पाहायला भेटते. सो मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि मित्रांनो, आजपर्यंत आपण चॅनलला आणि मला खरंच आपलं खरंच खूप चांगलं प्रेम व सहकार्य केलेलं आहे. असंच आपलं प्रेम आणि सहकार्य पुढेही मला भेटत राहू दे. व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल मित्रांनो खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद.